आसाममधल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी गुजरातच्या सौराष्ट्रमधल्या भरपूर दूध देणाऱ्या 15,000 गीर गायी आसाम सरकारला देण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी या गायी आसाममधल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आसाम सरकार 2,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि आसाम सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमात दररोज 38 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न आहे, ज्याचा राज्यातल्या 1,75,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पुढच्या 7 वर्षात 6 नवीन दूध प्रक्रिया प्रकल्प आसाममध्ये उभारण्यात येणार आहे. 4,000 जास्त सहकारी दूध संघांमधल्या दुधावर 6 नव्या नियोजित दूध प्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रिया, पॅकेजिंग आणि दूध विक्री केली जाईल, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. याच डेअरी विकास उपक्रमाचा एक भाग म्हणून उच्च दूध उत्पादन देणाऱ्या 15,000 गीर गायी आसाममध्ये आणल्या जाणार आहेत, ज्यामुळे दूध उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळेल. या योजनेत आसाममध्ये पशुखाद्य आणि मुरघास उत्पादनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. या सामंजस्य करारांतर्गत 2 पशुखाद्य आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. याशिवाय कृत्रिम रेतन आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या गायींचं आयातही वाढवली जाणार आहे. जागतिक बँक अनुदानित आसाम कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवहन प्रकल्पांतर्गत पूर्वी डेअरी विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही यावेळी करण्यात आली आहे, ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता ही 60,000 1,5 लाख लिटर प्रतिदिन होणार आहे. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.